बातमी आहे मुंबईतनं मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासाबाहेर एका मंत्र्याची गाडी फोडल्याची घटना घडली आहे त्यामुळे आकाशवाणी निवासस्थानाबाहेर सध्या मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात आहे हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय मुंबईत घडलेली घटना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाली ही सगळी घटना घडलेली आहे आकाशवाणी आमदार निवासस्थान परिसरामध्ये या घटनेनंतर या संपूर्ण परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात केला गेला आहे अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत अक्षय ही घटना नेमकी कधीची आहे आणि काय खबरदारी आता घेतली जाते है। काही वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे किमान सात सडसच्या दरम्यान या ठिकाणी काही आंदोलक आले होते आणि त्यांनी इथेच हसन मुश्रीफ यांची गाडी उभी होती त्या गाडीवर हल्ला केला आणि ते गाडी जी आहे ती फोडण्याचा प्रयत्न केला आपण आपण पाहत आहे ही इनोवा क्रिस्टा टाईपची गाडी होती आणि ती गाडी जी या ठिकाणी उभी असतानाच त्या गाडीवर दोन ते तीन लोकांनी हल्ला हल्ला केला आणि त्या गाडीच्या सगळ्या काचा फोडून टाकला ही जी गाडी आहे ती नंतर समजलं की मंत्री हसन मुश्रफ मुश्रीफ यांची ती गाडी आहे आणि त्या त्यांच्याच गाडीवर आ, मुद्दाम, हा मुद्दाम मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी घेरून हा हल्ला करण्यात आलेला आहे मग ज्यावेळी हा हल्ला घडला त्यावेळी देखील या ठिकाणी पोलीस उभे होते आणि त्यांनी ताबडतोब हे जे हल्लेखोर आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याबरोबरच ज्यांनी या ठिकाणी त्या हल्ला करताना त्यांच्याबरोबरचे जे साथीदार त्यांचे होते त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात ताब्यात घेतलेलं आहे काही व्हिडिओ काढणारे जे होते त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि अगदी मंत्रालयाच्या बाजूला म्हणजे मा मंत्रालयाचा जो गार्डन गेट आहे बाजूचा त्याच्या मागेच हा आमदार निवास आहे आणि त्या च्या इथेच घडलेली ही घटना असल्यामुळे मंत्र्यांच्या गाड्या देखील आता फोडण्यात येत आहेत त्यांच्याबरोबरच पोलीस इकडे बंदोबस्त आधीपासूनच तैनात होता त्याच पोलीस बंदोबस्त असताना देखील अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्यामुळे आणखीन पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आपण पाहताय आमदार निवासमध्ये आतमध्ये जाणाऱ्या येणाऱ्या आता प्रत्येकाची चौकशी करण्यात येते आहे आणि प्रत्येकाचं आयकार्ड तपासून मगच ज्याला एंट्री आहे त्यालाच आत आतमध्ये सोडण्यात येते अशा प्रकारे संपूर्ण मंत्रालयाच्या या परिसरामध्ये आता सुरक्षा व्यवस्था अगदी चोख करण्यात आलेली आहे एक दोन आर पी एफ सी आर पी एफ ची हे ही दल देखील या ठिकाणी मोडण्यात आलेले आहे एसआर हो, पी एफ हो, देखील या हो. ठिकाणी तैनात आहे आणि जे लोकल पोलीस आहे ते देखील तैनात आहे ज्या गाड्या फोडण्यात आल्या होत्या त्या गाड्या मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला नेण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आता पुढची कारवाई करण्यात येते जे हल्लेकर होते त्यांना देखील त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे मात्र हे आंदोलन आता दिवसेंदिवस मोठं होत चाललंय काही आमदारांची घरं जाळल्याच्या नंतर आता मंत्र्यांच्या गाड्या फोडण्यात येतात आणि मंत्रालय परिसर जो अतिशय महत्त्वाचा परिसर आहे संवेदनशील परिसर आहे आणि मुंबईतला सर्वात संवेदनशील असा हा परिसर मानला जातो पोलिसांचा कायमच इथे मोठा बंदोबस्त असतो त्याच मंत्रालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावरती घडलेली घटना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची झालेली तोडफोड धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल ए बी पी माझर डोळे बघा नीट